त्याला 100% शिक्षा झाली पाहिजे किंबहुना येत्या 7 दिवसात त्या अहवाल आला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि दंडही झाला पाहिजे. पण प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आदित्य ठाकरे आणि उबाडा सेनेला नाही. आदित्यजी, तुम्ही आणि तुमची सत्ता जबाबदार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा डॉक्टर अमरापूरकर तुमच्याच वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये तुमचीच महापालिकेत सत्ता असताना दुर्दैवाने मॅनहॉलमध्ये पडून 2 दिवसाभरानंतर त्यांचा मृतदेह मिळाला. याचे पापी तुम्ही आहात आदित्यजी. तुम्ही दुसऱ्याला काय प्रश्न विचारता? आधी डॉक्टर अमरापूरकर यांच्या मृत्यूला जबाबदारी घेऊन त्याचं पापक्षालन करा आणि मग प्रश्न विचारा. एक तारखेला सायंकाळी मुंबईतील अपेक्षित महत्वाच्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबरचा संवाद हा त्या ठिकाणी माननीय अमित शहाजींबरोबर होईल. अमितभाईंच्या या प्रवासामध्ये मुंबईतल्या 36 जागांच्या विजयाच्या संदर्भामध्ये महायुतीचं विणकाम कसं करायचं आहे, योजना कशी बनवायची आहे याबद्दल चर्चा होईल. सायंकाळी हा कार्यक्रम योगी सभागृह स्वामीनारायण मंदिर दादर पूर्व इथे सायंकाळी हा कार्यक्रम होईल. मुळामध्ये संजय राऊत यांनी स्वतःचा आज राजीनामा दिला पाहिजे ही माझी मागणी आहे. किंबहुना उद्धवजी संजय राऊत यांचा राजीनामा देणार आहे घेणार आहेत का हा माझा सवाल आहे. आमच्या रश्मीताई ठाकरे या सामना